Hello students, today we are going to see lesson number 1.5 rhyming words. Now rhyming words means yamak julnare shabd. Now let's see the lesson. Look at the picture and tell. Manjes kay tar chitrankade bagha ani sanga. Tenchi nave aplyala ata sangaychi ahet. Kon konti chitre ahet ti, right? So let's see those words. First, bat, cat. Right, bat manje chendu phali madli phali and cat manje manzar. Now let's see second picture. Bag, tag. Bag manje pishvi ani tag manje kay? Tar kimmat darshavnari ek choti shi kagdachi chitthi aste. Right, apan tyala label asa suddha manto. मराठी त्याला विशिष्ट असा शब्द नाही आहे पण आपण त्याला लेबल असे देखील म्हणतो. नाव लेट्स सी थर्ड इमेज. क्लॅप टॅप. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे आणि टॅप म्हणजे पाय हळूच आपटणे. नाव लेट्स सी नेक्स्ट इमेज. टेबल केबल. टेबल म्हणजेच काय तर आपण त्याला मेज असे देखील म्हणतो. नाव केबल. केबल म्हणजेच काय तर वायरची जोडी बरोबर. नाव लेट्स सी नेक्स्ट इमेज. बॉल डॉल. बॉल म्हणजेच चेंडू आणि डॉल म्हणजे बाहुली. नाव लेट्स सी लास्ट इमेज. डॉग फ्रॉग. डॉग म्हणजेच कुत्रा आणि फ्रॉग म्हणजे काय तर बेडूक. राईट. नाव लेट्स सी द सेकंड पार्ट ऑफ द लेसन. मॅच द राइमिंग वर्ड्स. सो दे हॅव गिवन सम पिक्चर्स राईट अँड वी हॅव टू मॅच देम बाय द राइमिंग वर्ड्स. नाव लेट्स सी द इमेजेस. क्लॅप टॅप. आता बघा एकीकडे आपल्याला मुलगा टाळी वाजवताना दिसत आहे. क्लॅप म्हणजेच टाळी वाजवणे आणि राइमिंग वर्ड आणि इमेज कोणती असेल तर टॅप. राईट. मुलगा हळूच पाय आपटताना दिसत आहे आपल्याला. नाव लेट्स सी सेकंड इमेज. फ्रॉग. फ्रॉगचा राइमिंग वर्ड डॉग त्यामुळं डॉग या इमेजला आपण ती जोडली. नाव लेट्स सी थर्ड इमेज. बॉल. बॉल डॉल हे राइम होत आहे बरोबर. मग बॉलच्या इमेजला आपण डॉल ही इमेज काय केली मॅच केली. नाव लेट्स सी फोर्थ इमेज. केबल टेबल. केबल या वर्डला टेबल हा वर्ड काय होतो राइम. सो वी हॅव टू मॅच देम. नाव लास्ट इमेज. बॅट. बॅट या वर्डला कोणता वर्ड मॅच होईल कॅट. राईट. सो देर इज अ इमेज ऑफ कॅट इन द सेकंड कॉलम. सो धीज आर द सम राइमिंग वर्ड्स दॅट दे हॅव गिवन. नाव लेट्स सी द लेसन नंबर 1.6 लुक लिसन अँड से. म्हणजेच काय तर तुम्हाला चित्रे दिलेली आहेत काही ती बघायची आहेत त्यांची नावे ऐकायची आहेत आणि त्या चित्रांची नावे तुम्हाला परत म्हणायची आहेत. राईट. सो लेट्स सी द फर्स्ट पार्ट. लुक ॲट द पिक्चर अँड टेल. म्हणजेच पिक्चर बघून त्यांची नावे सांगा. सो हियर आर सम पिक्चर्स. सो इन द फर्स्ट पार्ट लेट्स सी विच पिक्चर्स आर दोज. बॉय. बॉय म्हणजेच मुलगा. बॅग. बॅग म्हणजेच पिशवी. बॉल. बॉल म्हणजेच चेंडू. बॅट. बॅट म्हणजेच फळी चेंडू फळीमधली फळी. नाव लेट्स सी द सेकंड सर्कल ऑफ द इमेजेस. क्लॉक. क्लॉक म्हणजे घड्याळ. कॉक. कॉक म्हणजेच कोंबडा. कॅप. कॅप म्हणजे काय तर टोपी. कॅट. कॅट म्हणजेच मांजर. नाव लेट्स सी द थर्ड सर्कल ऑफ द इमेजेस. पॉट. पॉट म्हणजेच काय तर भांड बरोबर. एखादी कळशी असेल किंवा एखादं मडकं असेल. पॉन्ड. पॉन्ड म्हणजेच एक छोटंसं तळ किंवा डोह. पॅन. पॅन म्हणजेच काय
तर एक पसरट भांडं किंवा आपण त्याला मराठी तवा असे देखील म्हणतो. पॅरट, पॅरट म्हणजेच पोपट. नाव लेट्स सी द फोर्थ सर्कल ऑफ द इमेजेस. टॅप, टॅप म्हणजेच नळ. टॉय, टॉय म्हणजेच खेळणं. टॉप, टॉप म्हणजे वरची बाजू. इथे भोवऱ्याची वरची बाजू दाखवलेली आहे. टॉप म्हणजे वरची बाजू. टँक, टँक म्हणजे पाण्याची टाकी. आपल्या घरावरती जी पाण्याची टाकी असते ती टाकी म्हणजेच टँक. सो दीज वेअर द वर्ड्स दॅट वी लर्न्ड टुडे. नाव यू हॅव टू राईट डाऊन ऑल द वर्ड्स इन युअर नोटबुक अँड ऑल्सो देअर मीनिंग्स फॉर द होमवर्क.